आज आपण आर्ड्युनोच्या एक्झाम्पल्समध्ये दिलेला एक एक्सपेरिमेंट करून पाहू. या एक्सपेरिमेंटचे नाव आहे ॲनालॉग रीड सिरियल. आर्ड्युनोच्या IDEमध्ये म्हणजे आर्ड्युनोचे ते सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये आपण आर्ड्युनोसाठी प्रोग्रामिंग करतो ते उघडल्यास त्याच्यामध्ये फाईल एक्झाम्पल्स बेसिक्स असे क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲनालॉग रीड सिरियल या नावाचा प्रयोग आढळून येतो. हा एक छोटासा 4-5 ओळींचा प्रोग्राम आहे. या प्रयोगामध्ये आपण एक पोटेन्शिओमीटर वापरतो आणि पोटेन्शिओमीटरच्या सिग्नलच्या पिनचे रीडिंग आपण कॉम्प्युटरवर सिरियल कम्युनिकेशनच्या सहाय्याने बघू शकतो. या प्रयोगासाठी लागणारे सर्व साहित्य आणि कॉम्पोनंट्स आपल्याला आर्ड्युनोच्या किटमध्ये मिळतात. मी जे किट घेतलेले आहे त्याचे नाव आहे क्वाड स्टोअर अल्टिमेट आर्ड्युनो किट. हे किट मी ॲमेझॉनच्या वेबसाईटवरून मागवलेले आहे. तुम्हाला हे किट हवे असल्यास या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर किंवा या व्हिडिओच्या वरील बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास त्या ठिकाणी तुम्हाला याचे लिंक आढळून येईल. या प्रयोगासाठी आपल्याला एक पोटेन्शिओमीटर लागेल. आर्ड्युनोच्या किटमधून 10 kΩ एक पोटेन्शिओमीटर वेगळा करून घ्या. या पोटेन्शिओमीटरला नॉबच्या बाजूने पाहिले असता त्यावर B10K असे लिहिलेले आपल्याला दिसून येईल आणि त्याच्या विरुद्ध बाजूने पाहिले असता त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला एक नॉच म्हणजे एक खड्डा दिसेल. ही खड्ड्याची बाजू आपल्याला या पोटेन्शिओमीटरच्या इनिशियल पोझिशनसाठी कामाला येते. नॉब तुम्ही या बाजूला पूर्णपणे फिरवल्यानंतर त्याच्या दोन पिनांमधील रेजिस्टन्स हे 0 असते. पॉवर सप्लायला कनेक्शन देताना नॉचच्या बाजूच्या पिनला ग्राउंडचे कनेक्शन द्यावे आणि त्याच्या विरुद्ध बाजूच्या पिनला 5 V चे कनेक्शन द्यावे. मध्यभागातील पिन ही सिग्नलची पिन आहे. या ठिकाणी मी तुम्हाला पोटेन्शिओमीटरचे क्लोजअप दाखवतो. ही नॉचची बाजू आहे आणि आपण नॉब हा नॉचच्या बाजूला असा पूर्णपणे फिरवू शकतो. आता आपल्याला नॉचच्या विरुद्ध बाजूची जी पिन आहे ती आणि मध्यभागातील पिन या दोन्हीमधले आपण रेजिस्टन्स मोजू. तर यावेळी या दोन्ही पिनांमध्ये मॅक्सिमम रेजिस्टन्स असेल म्हणजे हा 10 kΩ रेजिस्टर आहे. तर आपण मोजल्यानंतर आता या ठिकाणी 9.9 kΩ रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी दिसते. आता हळूहळू न फिरू लागल्यानंतर रेजिस्टन्स कमी होत चाललेला आपल्याला दिसतो. तर जसा जसा रेजिस्टन्स कमी होतो तसे तसे सिग्नलच्या पिनमधील व्होल्टेज वाढत जाते आणि आपल्याला कॉम्प्युटरवर दिसणारा आउटपुट देखील वाढत जातो. 0 ते 5 V या ॲनालॉग व्हॅल्यूला कॉम्प्युटरमध्ये 0 ते 1023 या डिजिटल व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करून आपल्याला तो स्क्रीनवर दिसतो. या ठिकाणी आपल्याला आर्ड्युनोच्या पिनांचे क्लोजअप दिसते. यांना आपण सॉकेट म्हणू शकतो किंवा पिनाही म्हणू शकतो किंवा यांना पोर्ट देखील संबोधले जाते. आर्ड्युनोच्या पॉवरच्या पिनांमध्ये आपल्याला 5 V नंतर ग्राउंडच्या 2 पिना दिसतात. तर याच्यापैकी कुठलेही एक ग्राउंड तुम्ही कनेक्शनसाठी वापरू शकता. पोटेन्शिओमीटरची काळी वायर ग्राउंडच्या सॉकेटला जोडावी आणि पोटेन्शिओमीटरला कनेक्ट केलेली लाल रंगाची वायर 5 V सॉकेटला जोडावी. पोटेन्शिओमीटरच्या मध्यभागातील पिनाला जोडलेली वायर ॲनालॉग इनपुटच्या पिनांपैकी पहिल्या पिनला म्हणजे A0 कनेक्ट करावी. अशा रीतीने कनेक्शन पूर्ण झाल्यानंतर आर्ड्युनोचा बोर्ड USB केबलने कॉम्प्युटरच्या USB पोर्टशी जोडून घ्यावा. आता यानंतर आर्ड्युनोचा IDE ओपन करा आणि त्याच्यामध्ये फाईल बेसिक्स आणि ॲनालॉग रीड सिरियल हा प्रोग्राम ओपन करा. स्क्रीनवरील अपलोडच्या बटणावर क्लिक करून हा प्रोग्राम अपलोड करा.
अपलोड पूर्ण झाल्यानंतर टूल्स मेनूमधून सीरियल प्लॉटर हा मेनू निवडा, तेव्हा तुम्हाला सीरियल प्लॉटरचा एक नवीन विंडो दिसू लागेल। आता यानंतर तुम्ही पोटेन्शिओमीटरचे नॉब जसे जसे फिरवाल तसे तसे प्लॉटरवरील ग्राफ वाढत असलेला किंवा कमी होत असलेला तुम्हाला दिसून येईल। यानंतर टूल्समधून सीरियल मॉनिटर हा मेनू निवडल्यास तुम्हाला एका नवीन विंडोमध्ये प्रोग्रामचे आउटपुट संख्येच्या स्वरूपात दिसू लागेल। ही संख्या 0 ते 1023 च्या दरम्यान असलेली तुम्हाला दिसेल।